श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 38वा गळीत हंगाम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सकल मराठा समाजाचे आंदोलक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते गव्हाण पूजन करत मोळी टाकून 38वा गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी यंदा 9 लाख टन ऊसाचा गाळप करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी सर्व संचालक मंडळ आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास शेटे यांनी केले तर आभार अशोक दादा घोलप यांनी मानले. आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा प्रत्यक्ष आढावा पाहूयात. या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या सगळ्यांचं सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. विशेष आजचा आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय तो सकर मराठा समाजाचे सर्व आंदोलक या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर सर्वच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी संघटना या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाली. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. विशेष म्हणजे का आज माऊली शेठ खंडागळे या ठिकाणी उपस्थित आहे. माऊली शेठ खंडागळे उपस्थित आहे तर ते खरं तर मराठा सकल मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतात म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर भास्कर शेठ गाडगे असतील, सारंग शेठ गोलप असतील, मार्केट कमिटीचे संचालक, त्याच्याबरोबर शेतकऱ्यांचे नेते आमचे मार्गदर्शक तानाशी शेठ पेनके असतील, अजित काका काळे असतील, त्याचबरोबर डॉक्टर विलास चव्हाण, वैभव शेठ तांबे, संदेश पारवे, नरेंद्र कसार, बाळासाहेब कुरकुटे, त्याचबरोबर माणिक शेठ हांडे, बाजीराव शेठ मानकर, पांडुरंग शेठ गाडगे, रंगनाथ पाटील, शिंदे पाटील, त्याचबरोबर जुन्नरचे पवारसाहेब या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच पत्रकार या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. विशेष शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आंबा शेठ असतील, अंबादास शेठ हंडे असतील, संभाजी नाना पोकरकर असतील, संजय शेठ भुजबळ, राजू शेठ ढोमसे असतील. आपल्याला हा गळीत हंगाम चालू करण्यासाठी पद्मविभूषण शरदचंद्र पवारसाहेब असतील, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार दिलीपराजे वैसे पाटील, बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर विश्वजित कदम, खासदार साहेब, माजी खासदार, आमदार, सर्व तालुक्यातले सर्व प्रतिनिधी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहणार होते. आणि परंतु आंदोलन गेले आपण पाहत आहात का आता आंदोलन चिघळलेलं आहे. खरं तर मी आंदोलकांना या निमित्तानं प्रथमतः धन्यवाद देईल. मापा काजळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आंदोलकांना या निमित्तानं धन्यवाद देईल का खरं तर त्यांनी खूप मोठा संयम ठेवला. संयम ठेवला म्हणजे का आपल्या जुन्नर तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये नेत्याला परमिशन दिले नाही किंवा गावबंदी केली आणि आपल्या जवळपास 25,000 पत्रिका वाटून झाल्या. कार्यक्रमाला सगळ्यांना कळलं का बा या कार्यक्रमासाठी अनेक नेते मंडळी या ठिकाणी येणार आहे. परंतु एकही शब्द न काढता त्यांनी आमच्या सर्व संचालक मंडळावर विश्वास ठेवला म्हणून त्यांना प्रथमतः मी धन्यवाद देतो. त्यांनी एकही शब्द वापरला नाही का तुम्ही कुणाला येऊन देऊ नका. आणि आमचीच अपेक्षा अशी होती का 30 ते 31 तारखेपर्यंत हा आपला प्रश्न जो आपल्या मराठ्यांचा आहे कुठंतरी मार्गी लागेल आणि आपल्याला न्याय मिळेल. जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व मंडळी या ठिकाणी आज काम करतोय. आरक्षणाचा मुद्दा घेऊन मग त्याच्यामध्ये आंदोलन असेल, उपोषण असेल, त्यानंतर मोर्चे असतील, याच्यामध्ये आपण सर्व मंडळी सहभागी झालात. खरं तर त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. शेवटी काल कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही असं जाणवल्यानंतर आम्ही सर्व संचालक मंडळांनी तातडीची मीटिंग आयोजित केली आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतला. सर्व नेते मंडळींना आम्ही फोन करून सांगितलं का हा कार्यक्रम आपण रद्द करत आहोत. सकल मराठा आंदोलनाला आम्ही सर्व मंडळी पाठिंबा देत आहोत आणि ते त्याचबरोबर आमचे जे काय मागण्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी मंजूर कराव्या, अधिवेशन बोलवावं आणि त्या ठिकाणी न्याय द्यावा यासाठी आम्ही अग्रेसर आहोत. आणि म्हणून आपण त्यांना या ठिकाणी हा कार्यक्रम रद्द झालाय असं सांगितलं आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय. त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे सर्व मंडळी सर्व पदाधिकारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांनाही या निमित्तानं धन्यवाद देतो. खरं तर वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन या निमित्तानं ते येत असतात, आमच्याबरोबर चर्चा करत असतात, आमच्या अडचणी समजून घेत असतात आणि शेतकऱ्यांच्या पत्रात 2 पैसे पडले पाहिजे हा खरं तर हक्काचा आणि एक घरातील माणसापाशी आपण ज्या पद्धतीने एक हक्काने काही गोष्टी मागत असतो
त्या पद्धतीने हक्काने या गोष्टी मागायचं काम खरं तर हे या ठिकाणी करत असतात. आज जर पाहिलं तर पावसाची परिस्थिती, पाऊस जरी धरणं आपली जरी भरलेली असती तर जेवढ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाऊस पडायला पाहिजे होत्या तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला नाही. आणि साहजिक आहे की त्यामुळं शेतीचं ऊसाचं क्षेत्रही कमी झालेलं आहे. उन्हीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं अनेकांनी आपला ऊस चाऱ्याला दिलेला आहे, काही रसवत्तीला गेलेला आहे, पाण्याचा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आणि म्हणून खरं तर ऊसाचं क्षेत्रही यावर्षी कमी आहे. आणि ह्या ऊसाच्या कमी क्षेत्रातून सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं गाळप या निमित्तानं या ठिकाणी करायचं आहे. साधारण 9 लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आपण या निमित्तानं या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याबद्दल खरं तर टायर बैलगाडी, ट्रॅक्टर टायर, गाडी सेंटर, डोके सेंटर, हार्वेस्टर अशी सर्व यंत्रणा या ठिकाणी उभी झालेली आहे. काल जर बघितलं असेल तर आपण तोडीचं प्रोग्रॅमच दिलेलं आहे. आजही यार्डामध्ये आपल्याकडे 1000 टन ऊस आता 12 वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचवून लगेच गावांना चालू करून आपण कारखाना या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर या वर्षीचा बाजार भाव तर मी कालच त्या ठिकाणी डिक्लेअर केला. त्याच्यावर मी सांगत असताना खरं तर यावर्षी बाजारपेठेमध्ये साखरेचं उत्पन्न कमी आहे, ऊसाचं उत्पन्न कमी असल्यामुळं साहजिक साखरेचं उत्पन्न सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे. देशांतर्गत साखरेचं प्रोडक्शन कमी आहे. गव्हर्नमेंटने जर आपल्याला जर एक्सपोर्टला परमिशन दिली तर 50-55 रुपयापर्यंत साखर आपण विकू शकतो अंबादास शेठ, परंतु गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारची परमिशन देत नाही. केंद्र सरकारने खरं तर या ठिकाणी त्याच्यावरती नियंत्रण आणलेलं आहे. ते नियंत्रण अशा पद्धतीने आलं का साखर विकायला सुद्धा आपल्याला एक त्याच्यावरती आता बंधन आलेली आहे. रोज पोर्टरवर आपल्याकडे असलेली साखरेची विक्री आणि असलेला साखरेचा स्टॉक त्या ठिकाणी नमूद करणं आपल्याला आता भाग पडतं. आणि साखर ज्या वेळेला गव्हर्नमेंट सांगेल, शासन सांगेल तेवढ्याच पद्धतीत आपल्याला साखर या ठिकाणी विकायला जे आज 78,000 क्विंटलचा माल फक्त आता आपल्याकडं शिल्लक राहिला, जो आजपर्यंतच्या माझ्या तरी मला आठवत नाही का एवढापर्यंतचा माल आपल्यापर्यंत शिल्लक होता. 4 ते 5 लाख पोती आपल्याकडे कारखाना चालू व्हायच्या वेळेला शिल्लक राहायची, त्या आता फक्त 70,000 पोती या ठिकाणी फक्त शिल्लक राहिलेली अशी परिस्थिती खरं तर कारखान्याची आहे. हे कारखाना चालवत असताना आम्ही सर्व संचालक मंडळी खरं तर काटकसर करून योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना कामगारांना न्याय कसा देईल याच्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करत असतो. 2750 रुपये शेतकऱ्यांना आत्तापर्यंत आपण शेतकऱ्यांना जमा केलेली आहे. त्याच्यानंतर आत्ता जी काय दिवाळी आहे तर 3 तारखेला आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकचे 300 रुपये जमा करून 3050 रुपये बाजारभाव आपण विना कपात करता शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा करणार आहोत. त्याचबरोबर कामगारांचे 15% कामगारांना बोनस, त्याचबरोबर फरक 35% रजेचा पगार, ज्यादा कामाचे दिवाळीचा पगार असा मिळून जवळपास 11 करोड रुपये आपण शेतकऱ्यांच्या कामगारांच्या खात्यावर जमा करणार आहोत. आणि शेतकऱ्यांच्या जवळपास 27-28 कोटी रुपये असे काहीतरी जमा होतील, म्हणजे जवळपास 38-40 कोटी रुपये आज आपण कामगार आणि शेतकऱ्यांना दिवाळीसाठी देणार आहोत. या तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि कामगारांची दिवाळी झाली पाहिजे हा मानस खरं तर आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी आहे. मी जास्तीचा वेळ घेणार नाही. खरं तर हे काम करत असताना आज आता सीझन चालू करायचा आहे. काम करत असताना सर्व संचालक मंडळ असेल, सर्व अधिकारी, MD साहेब, सेक्रेटरी किंवा त्यांचे सर्वच अधिकारी, सर्व कर्मचाऱ्यांचं खरं तर सहकार्य लाभत असतं. आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता महत्त्वाचा म्हणजे जबाबदारी आहे, कारण ऊसाचं क्षेत्र कमी आहे. कुठल्याही प्रकारचं स्टॉपेज न होता आपला कारखाना या ठिकाणी आपल्याला चालवायचा आहे. ऊसाची पळवापळवी पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होणार आहे. शेतकऱ्यांना माझी विनंती राहील का याच्या पुढच्या काळात सुद्धा चांगला बाजारभाव देण्याचा आम्ही प्रयत्न या निमित्ताने या ठिकाणी करणार आहोत. ज्या शेतकऱ्यांचा ऊस आपल्या विघ्नरला येणार आहे, ज्यांचा येणार नाही आहे, ज्यांनी चाऱ्याला दिलेला आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं आमिष किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं 2 रुपये मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी जरी काही उलट पालट केलं तर त्याची नोंद आमच्याकडे राहणार आहे. पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा अडचणी येऊ शकतात, परंतु शेतकऱ्यांनी सगळा ऊस आपल्या कारखान्याला घालावा अशी मी विनंती करेन. अपेक्षा आपण 328 रुपये अधिकचे या निमित्ताने या ठिकाणी आता जमा करतोय. आपण सर्व मंडळी या निमित्ताने या ठिकाणी आलात, उपस्थित झालात, आपल्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. विशेषतः
आंदोलनातले सर्व सहकारी आमचे सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित झाला. त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाला. विशेषतः सर्व पत्रकार मंडळी जे कालपासून आजपर्यंत हा कार्यक्रम आपल्याला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत ते या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात. त्यांचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.